आहे देवरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीवर. धर्मांतरांच्या 2 वर्षाआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्मदेशातून आणलेली बुद्ध मूर्ती स्वहस्ते 25 डिसेंबर 1954 साली देवरोड इथे धम्मभूमी इथे स्थापना केली होती. हा ऐतिहासिक दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु यावर्षी कोरोनाचा सावट असल्याने अल्प लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे. तसेच प्रशासनाकडून लोकांना आवाहन करण्यात आलं आहे की कुणीही धम्मभूमीला न येता ऑनलाईन दर्शन घ्यावे, व यासाठीच पोलिसांचा मोठा फौज फाटा येथे तैनात करण्यात आला आहे. देवरोड सेंट्रल चौक ते निगडी भक्तिशक्ती चौकापर्यंत वाहतूकसाठी मार्ग बंद करून पर्यायी मार्ग निवडण्यात आला आहे. नमो बुद्धाय. बुद्धिवार कृती समिती, धम्मभूमी सुरक्षा समिती, धम्मभूमी एज्युकेशन सोसायटी, ज्येष्ठ उपासक संघ व धम्मभूमी महिला संघ आयोजित ऐतिहासिक धम्मभूमी वर्धापन दिन 66वा वर्धापन दिन आम्ही साध्या पद्धतीने सरकारच्या नियमाप्रमाणे या कार्यक्रमाचं प्रामुख्याने आम्ही आयोजन केलेले आहे. त्याप्रमाणे सकाळचं आमची बुद्धपूजा, पंसरी ध्वजारोहण आणि गेल्या वर्षी 1 लाख बांधवाची महाबुद्धवंदना आपण जी झाली होती, तर त्या बुद्धवंदनेला खंड न पडता म्हणून वास्तविक ते आपली ती रीत आपली चालू राहिली पाहिजे म्हणून आम्ही प्रामुख्याने त्या बुद्धवंदना आणि 22 पर्यंतचं आम्ही आयोजन केलेलं आहे. शासनाच्या कुठल्याही नियमाचं आम्ही भंगन न करता आम्ही सर्व बंधू आणि भगिनीला अशी विनंती केलेली आहे आणि विनंती करतो आहे की आपण सर्वांनी फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईनची व्यवस्था केलेली आहे, तर सर्वांनी घरात बसून आपण फेसबुक व ऑनलाईन आपण वाचतो ऐतिहासिक धम्मभूमीचे दर्शन घ्यायचे. आणि प्रशासन आणि जो आज कोरोनाचा जो वाढता प्रभाव आहे, ह्याला आपण टोटल आपलं कुटुंब, आपले सहकारी, आपलं नातं होतं, ह्या लोकांचा बचाव करण्यासाठी आपण सर्वजण ह्याला आपण कट्टेबद्ध राहायचे. आणि सर्व बंधू आणि भगिनीला विनंती आहे की 66व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वांना बुद्धिवार कृती समितीच्या वतीनं सर्वांना मंगलकामना, अशा पद्धतीचं मंगलकामना कमला देऊन मी इथं थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सह, इम्रान शेख, आवाज न्यूज, देहरोड. सत्य.